तर पहिला आपण बेसिक शिकतो. बेसिक मधलं तुम्हाला जे ज्ञान येतं ते ज्ञान तुम्ही समजा एखादी पिशवी शिवली तरी तुम्ही असं समजू नका की बाबा मी बेसिक शिकते, पण त्या पिशवीतून सुद्धा तुम्ही खूप विक्री करू शकता. त्याला छोटं समजू नका बाबा मी काय शिकते तर मी मला स्टार्टिंगला पिशवी शिकते नंतर झबलं टोपडं, पण असं नाही आहे. आम्हाला मेधा मॅडमनी काय सांगितलेलं आहे की त्यातून आपण जे छोट्या छोट्या चिंत्या ज्या उरतात आपल्या त्यातून सुद्धा त्यांनी एक सुंदर अशी एक रजाई किंवा लहान मुलांची अशी गोधडी तयार केलेली आहे. ते ती गोधडी अक्षरशः मॅडम सांगत होत्या की आमची बाहेरच्या देशामध्ये विक्री होते. म्हणून कुठल्याही कामाला तुम्ही शुल्लक समजू नका. आपल्या चिंत्यांमधून पण आपण काहीतरी मोठं काहीतरी घडू शकतो असं आम्हाला मॅडमनी सांगितलेलं आहे. तेच मी तुम्हाला आज सांगते. तर त्यानंतर तुम्ही बेसिक नंतर परत ॲडव्हान्स कोर्स